पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस चांगलाच अडचणीत सापडला आहे. दररोज इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने वाहन चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. सध्या पेट्रोलचे भाव 109 रुपये 13 पैसे लिटर तर डिझेलचे भाव 97 रुपये 26 पैसे इतके वाढलेले आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. वाढत आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, परंतु त्याच्यानंतर तुम्ही बाकी फॅसिलिटीजचा जर विचार केला त्या फॅसिलिटीजच्या हिशोबाने पेट्रोलचा जो भाव वाढत आहे तो ठीक आहे, ठीक आहे असं म्हटलं तरी चालेल. पण याच्यात सर्वसामान्य जो वर्ग आहे हा पूर्णतः भरडला चाललेला आहे, त्यामुळे पेट्रोलच्या किमती ज्या आधार जिथे टॅक्सेशनची तुम्हाला अतिशय गरज आहे तिथे वाढवा. सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेता जे टॅक्सेशन आहे वाढ म्हणजे गव्हर्नमेंटच्या तिजोऱ्या खाली झाल्या, तर तुम्ही जो टॅक्सेशन तुम्ही इकडे पेट्रोलवर वाढवत आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्या देशात दारू खपते, त्याच्यावर जर टॅक्सेशन आणखी वाढवलं तर ते उपयोग खायला होतो. मी तो ऐकतो.